मागील काही दिवसांपासून राज्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी कर्नाटकातून गोव्यात येत असलेल्या कारचा धारबांदोडा येथे भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यावरून शेजारच्या दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून गोव्यात येणारी कार फोंडा येथे जात असता तिस्क भूमिका नगर येथे वळणावर उलटली. अपघातानंतर जखमींना पिळिये तिस्क येथे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातात मृत पावलेल्या चालकाचं नाव विनोद कुमार असल्याचं समजतंय. आम्ही हंगासर रावता ते मनीस न्हवता असं म्हाका प्रश्न तयार जाता. पूण एक फाटल्या दिसांनी एक्सिडेंट झालो आणि इमिडिएट तो मनीस मेल्या नंतर त्याने आता भरपूर बॅरेकर्स घातल्या, डिवायडर घातला, रस्तो फोडला, भरपूर कितें जालें. फर्मागुडी एक कंटेनर पडलो, इमिडिएट डिवायडर्स घालपाक चालू जाले. ह्या गांवांतले मनीस आणि जे टुरिस्ट आमकां गोंयांत येतात तेय मनीस असता. एक एक्सिडेंट जावपाक मेन कारण असा आम्ही सोरोप येऊन गोंयच्या भायले लोक येतात, मोल्या ते सोरोप येतात, त्यांना कोण वाटेर येतना चेक करिना आणि ते हांगा येऊन ह्या टर्नार पडटा. आता टर् गाडी भायर वचपाक कारण कितें, ह्या एका बॅरेकेट्स कांयच ना. बाकी अख्ख्या गोंयांत आमकां चडच कडेन बॅरेकेट दिसतले. एका मेन रिस्पॉन्सिबल आसा पोलीस डिपार्टमेंट, हायवे अथॉरिटीज आणि रोड सेफ्टी काउन्सिलाचे जितले अथॉरिटीज आसा, ज्यांच्यानी रोड सेफ्टी पळोवपाक जाय आसा तितले जाण रिस्पॉन्सिबल आसा. इतले तकलेन घेयात, हे लोक जे आसा पळय ह्यांचे रिलेटिव्ह असतात. कोणी मेल्या नंतर त्याच्या घरांत कितें एक वेदना तयार जाता पळय, हे तुमच्या घरांत केन्नाय तयार जावपाक शकता. जो अथॉरिटी आसा हे हांकां तांकां सांगता. इतलोच म्हजो सांगपाचो मुद्दो आसा.